शहरातील अवैध बांधकाम व अवैध बोरिंग यांच्यावर तत्वरी कारवाई करण्याबाबत उपमुख्याधिकारी यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिले निवेदन. अचलपूर परतवाडा जुळ्या शहरातील सदर बाजार, लाकूड बाजार आणि शहरातील इतर ठिकाणी अवैध बांधकाम, अवैध बोरिंगचे काम चालू आहेत व याकडे नगरपालिका प्रशासन भिकुट्ट मार्गावर आहेत. या अवैध कामामुळे असलेले बोर बंद पडायच्या मार्गावर आलेले आहेत. तरी सदर अवैध बांधकामामुळे नगरपालिका प्रशासनाला कुठल्याही प्रकारचा महसूल प्राप्त होत नाही व तसेच शहरातील शॉपिंग कॉम्प्लेक्स यामध्ये कुठल्याही प्रकारची पार्किंग व्यवस्था झालेली नाही. हे अवैध बांधकाम लाकूड बाजार व शहरातील इतर मार्गात झपाट्याने चालू आहेत. तरी नगरपालिका प्रशासनाने यांच्यावर कठोर कारवाई न केल्यास मनसे अचलपूरतर्फे पूर्ण लग्न आंदोलन छेडण्यात येईल, याची सर्वस्व जबाबदारी नगरपालिका प्रशासनाचा राहील. आपल्या शहरामध्ये बऱ्याचशा वर्षापासून अवैध बांधकाम आणि तसंच आता नवीन शहरामध्ये अवैध बोरिंगचे काम चालू आहे, ज्यामुळे आज पाण्याची मोठ्या प्रमाणात शहरामध्ये टंचाई निर्माण झालेली आहे. पण नगरपालिका प्रशासनाचं कुठल्याही प्रकारचं नियंत्रण या अवैध बांधकाम आणि अवैध बोर करण्यावरती राहिलेलं नाही आहे. यामध्ये यांची पूर्ण संशयास्पद भूमिका निर्माण होत आहे आणि हे दुर्लक्ष करीत आहे. या बांधकामामुळे इतर त्या परिसरातील राहणाऱ्या लोकांना भरपूर मानसिक त्रास सहन करावा लागतो, पण अवैध बांधकाम हे भरपूर प्रमाणात चालू आहेत. त्याच पद्धतीने जे बोरचं उपसा चालू आहे, कुठल्याही प्रकारची परमिशन न घेता त्यांना लोकांना आता धाक उरलेला नाही आहे शहरातील. पण नगरपालिका प्रशासन या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करीत आहे. आज आम्ही या संदर्भातलं निवेदन उपमुख्य अधिकारी श्री सत्तारसाहेब यांना दिलं आणि त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी बांधकाम विभागाशी बोलून यांच्यावर कारवाई करायला सांगतो असे सांगितले. जितेंद्र किसनराव नंदनवार वय 50 हा व्यक्ती सोमवारी आपल्या चहाच्या दुकानात गेले होते दररोजप्रमाणे व घरी येण्याची वेळ त्यांची दुपारी 4 वाजताची होती. सोमवारी ते दुपारी 4 वाजता घरी परतले नसल्याने घरातील नातेवाईकांनी त्यांचा शोध लावला. नातेवाईकांना सुद्धा त्यांनी गावोगावी फोन करून सांगितले की जितेंद्र किसनराव नंदनवार हा घरी 2 दिवसापासून आले नाहीत. जर आपल्याकडे आले असेल तर आम्हाला सांगा, परंतु 2 दिवस पूर्ण झाले मात्र त्यांचा शोध न लागल्याने शहरातील नातेवाईकांनी परतवाडा पोलीस ठाण्यात रिपोर्ट दिला आहे. परतवाडा पोलीस स्टेशन पुढील तपास करीत आहे. चंचल जितेंद्र नंदनवार आणि माझे पप्पा सोमवारपासून घरी आलेले नाही आहे. सकाळी 4 वाजतापासून गेले. आम्ही त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला खूप, पण ते दिसलेच नाही. तर मग आम्ही रिपोर्ट दिली आहे. नातेवाईकांना पण सांगितलं, पोलीस म्हणते की आहे नाही म्हणून आमच्याकडे. पोलीस स्टेशनने रिपोर्ट दिली आहे. त्यांनी लवकरात लवकर काही करायचं, शोध घ्यावा.